आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी विनोद भागवत घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, आणि धुळे शहरातील MI कंपनीचं एकमेव शोरूम जहिंद सेल्स। धुळे महापालिकेतील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या गैरव्यवहारात डॉक्टर महेश मोरे यांच्यासह चौघे 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत। भाषेला विसरणारा संस्कृतीला विसरतो, संस्कार आणि संस्कृतीशिवाय मानवी जीवन परिपूर्ण नाही, खानदेशाची इराणी भाषा खूप प्रगल्भ, डॉक्टर सबनीस यांची भावना। महिलांच्या शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण 10 ते 13 ग्रॅम असणं आवश्यक, हिमोग्लोबिन कमी असेल तर भोवळ येण्यासारखे त्रास होतात, तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन। पोल्ट्री व्यवसायाला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी खाद्य आणि औषधांच्या किमती कमी कराव्यात, शालेय पोषण आहार योजनेत अंड्यांचा समावेश करण्याची मागणी। आणि छत्रपती संभाजी महाराजांचा कार्यकाळ हा शौर्याचा कार्यकाळ, संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते। आणि आता सविस्तर वृत्त। सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी धुळे महापालिकेअंतर्गत असलेल्या SVKM येथील लसीकरण केंद्रावरील बनावट लसीकरण प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी महेश मोरे यांच्यासह 4 जणांना जिल्हा न्यायालयानं 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। या गैरप्रकारामुळे महापालिका प्रशासन हादरलंय। शासनाकडून आलेली लस खुल्या बाजारात विकून त्यातून संबंधितांनी 1.5 कोटी रुपये मिळवले असल्याचा आरोप आहे, त्यामुळे या गैरव्यवहारात अजून किती जणांना अटक होऊ शकते याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। सुमारे 3000 जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देताना संबंधितांनी किमान 15 लाख रुपये मिळवले। शिवाय कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या विक्रीतून सुमारे 1.5 कोटीपेक्षा जास्त रक्कम संबंधितांना मिळवलेली आहे असा आरोप आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी पोलिसांनी अटकेची कार्यवाही केली। तक्रारीनंतर चौकशी सुरू झाली तेव्हा या केंद्रावर लसीकरण करणारे मालेगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने असल्याचे लक्षात आले। या प्रकरणी शिवसेनेतर्फे तक्रार करण्यात आली होती। पोलिसात पहिल्यांदा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। विशेष म्हणजे शिवसेनेच्या आरोपानंतर आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची कबुली दिली होती, त्यात डॉक्टर महेश मोरे याचा नामोल्लेख करण्यात आला होता। पोलिसांनी चौकशी केल्यानंतर प्रमाणपत्राची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या अमोल पात्रे यास पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा त्याने कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी पात्रेसोबत तांत्रिक काम करणाऱ्या उमेश पाटील याला ताब्यात घेतले। दोघांनीही दिलेल्या माहितीनुसार नंतर पोलिसांनी आरोग्य अधिकारी महेश मोरे आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत पाटील यांना शनिवारी सकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले। चौकशीत पोलिसांचा संशय जास्त बळावल्याने पोलिसांनी 3 जणांना अटक केली। शनिवारी दुपारनंतर डॉक्टर महेश मोरे यांच्यासह 4 जणांना न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा जिल्हा न्यायालयाने 4 जणांना 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला। बनावट लसीकरणाबाबत महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यास अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे। बनावट प्रमाणपत्र मिळवणाऱ्या नागरिकांवर देखील कार्यवाही होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। मकर संक्रांतीनिमित्त एकविरा मंदिरात देवीच्या मूर्तीवर हलव्याचे दागिने चढवण्यात आले, तर शहरातील कुमारनगरमध्ये सिंधी बांधवांनी लोहरी हा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरा केला। संक्रांतीपासून सूर्याचं उत्तरायण सुरू होऊन दिवस मोठा होत असल्याने सूर्याची पूजा आणि स्तुती या उत्सवात केली जाते। या निमित्ताने लोकगीत गायनाचे कार्यक्रम होऊन मुलांना खाऊ वितरित करण्यात आला। कोरोना संक्रमणाची काहीशी भीती असली तरी संक्रांती हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। खानदेशची कुलस्वामिनी असलेल्या एकविरा देवी मंदिरात भक्तिभावाने देवीची पूजा आणि आरती करण्यात आली। संक्रांतीचे औचित्य साधून एकविरा देवीच्या मूर्तीवर हलव्यांच्या दागिन्यांचा साज शृंगार करण्यात आला।
यावेळी पुजाऱ्यांसह उपस्थित भाविकांनी सर्वांसाठी आरोग्यवर्धक परिस्थिती निर्माण होऊ दे अशी प्रार्थना करण्यात आली. हलव्याच्या दागिन्यांमुळे एकविरा देवीच्या मूर्तीला अधिक सौंदर्य प्राप्त झाले. सकाळी देवीच्या मूर्तीवर महाअभिषेक करीत प्रसाद चढवण्यात आला. धुळे शहरातील गल्ली क्रमांक 4 असलेल्या प्राचीन भगवान बालाजी मंदिरात देखील भगवान बालाजी यांच्या मूर्तीवर देखील हलव्यांच्या दागिन्यांचा साथ चढवण्यात आला होता. तसेच गाभारा आणि प्रवेशद्वारावर पतंगांची सजावट करण्यात आली होती. कोरोना संसर्गामुळे सर्व मंदिरातून फक्त मंदिर पुजारी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी संपन्न झाले. या काळात मंद वारे वाहत असताना आल्हाददायक वातावरण निर्माण झाले, त्यामुळे अनेक मुलांनी पतंग उडवण्याचा चांगलाच आनंद घेतला. धुळे शहरातील कुमारनगरमध्ये राहणाऱ्या सिंधी बांधवांनी पारंपरिक लोहरी हा सण साजरा केला. पंजाब आणि सिंध प्रांतात संक्रांतीच्या वेळी लोहरी हा सण साजरा केला जातो. धुळ्यातील कुमारनगरमध्ये राहणाऱ्या सिंधी बांधवांनी लोहरी हा सण साजरा केला. संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. याच काळात नवीन अन्नधान्य शेतकऱ्यांच्या हाती येते. या काळात सूर्याची उपासना आणि पूजा केली तर सुगीचे दिवस येता अशी सिंधी बांधवांची धारणा आहे. कुमारनगरमध्ये सूर्याची पूजा केल्यानंतर शाळकरी मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम झाले. या कार्यक्रमात मुलांनी पारंपरिक लोकगीते सादर केली. त्यानंतर मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. कुमारनगरमधील चौकात शेकोटी पेटवण्यात आली, त्यात तिळगुळ पाहून पूजा करण्यात आली. याचवेळी मक्का भाजून त्यातील दाणे खाण्याचा आनंद घेण्यात आला. मोहरीच्या पानांची भाजी, मक्याची पोळी किंवा भाकरी ही या उत्सवाची महत्त्वाची मेजवानी असते. तीळ घालून केलेला भात या दिवशी जेवणात समाविष्ट असतो. याला त्रिचौली असेही म्हटले जाते. भाषेला विसरणारा संस्कृतीला विसरतो. संस्कार आणि संस्कृतीशिवाय मानवी जीवन परिपूर्ण नाही. खानदेशाची बोलीभाषा असलेल्या ऐराणी भाषा खूप प्रगल्भ आहे. नव्या पिढीतील साहित्यिक ऐराणी भाषेच्या संवर्धनासाठी करीत असलेले काम प्रेरणादायी आहे अशी भावना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. धुळे तालुक्यातील कापडणे येथे प्राध्यापक सबनीस यांच्या हस्ते सदाशिव सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या 4 पुस्तकांचं प्रकाशन झालं. व्यासपीठावर मराठी आणि ऐराणी साहित्य लिहिणारे अनेक लेखक आणि कवी उपस्थित होते. धुळे शहरातील SSVPS महाविद्यालयातील प्राध्यापक सदाशिव सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या 4 पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी सायंकाळी कापडणे येथे झाले. यावेळी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर प्राध्यापक डॉ श्रीपाल सबनीस यांच्यासह प्राध्यापक सदाशिव सूर्यवंशी, आमदार कुणाल पाटील, प्राचार्य मनोहर पाटील, कवी रमेश बोरसे, रमेश राठोड, अशोक शिंदे, रत्ना पाटील, गोकुळ पाटील, जगदीश देवपूरकर, श्रावण वाणी, शरद धनगर, हेमलता पाटील, देवदत्त बोरसे, चेतन पाटील, प्रवीण देवरे, सुनीता बोरसे, जितेंद्र चौधरी यांच्यासह अनेक साहित्यिक यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ श्रीपाल सबनीस म्हणाले की भाषेला विसरणारा संस्कार आणि संस्कृतीला विसरतो. संस्कार आणि संस्कृतीशिवाय मानवी जीवन परिपूर्ण नाही. भाषा माणसाला आणि समाजाला प्रगल्भ करीत असते, त्यामुळे साहित्य रचना करणारा लेखक महत्त्वाचा ठरतो. खानदेशची बोलीभाषा असलेल्या ऐराणीला मोठा वारसा आहे. अनेकजण ऐराणी साहित्य जोपासत नवीन साहित्याची निर्मिती करीत असतात, त्यामुळे ऐराणी भाषेला कुणीही संपवू शकत नाहीत. प्राध्यापक सूर्यवंशी यांनी त्यांच्या लढा या कवितेत आशयपूर्ण शब्दांची मांडणी केली आहे. महापुरुषाची जात आणि भाषेच्या आधारावर वाटणी केली जाते, त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जास्त नुकसान झाले आहेत. आपले मत आणि भावना या बोलीभाषेतून अनेक प्रभावीपणे मांडता येते. माणसे द्वेष जोपासत एकमेकांची घरे पेटवून देतात, पण जंगलात राहणारे पक्षी कधी दुसऱ्यांचे घरटे पेटवित नाही असा विचार या कथा आणि कवितेतून मांडण्यात आलेला आहे. त्यातून अहिराणी भाषेवर प्रेम करणाऱ्यांना बरेच काही शिकता येणार आहे असे मत प्राध्यापक सबनीस यांनी व्यक्त केलं. त्यामध्ये जो आपल्या आईला विसरतो तो सगळं जग विसरतो, आणि जो आपली भाषा विसरतो तो आपली संस्कृती विसरतो. या नावरा नावरीच्या परिसरातल्या मातीनं सदाशिवच्या बालपणाला संस्कार दिले, वळण दिलं, जे ऐराणी भाषेनं त्यांच्यावरती संस्कार घडवले, त्या संस्काराचं ऋण फेडत असताना सदाशिवनी खानदेश साहित्य संघाच्या माध्यमातून ऐराणीच्या सेवेचं व्रत स्वीकारलं. अध्यक्षपद हे केवळ खुर्चीवरचं पद नाही,
कारण या पदाला कुठलेही ग्रँट नाही, कुठल्याही प्रकारचा लाभ नाही. भाषेची आणि संस्कृतीची सेवा करण्याच्या दृष्टीनं खानदेश साहित्य संघाच्या संबंधच्या शाखा वेगवेगळ्या भागात तालुका पातळीवर जिल्हा पातळीवरती सिद्ध झाल्या आणि ज्यांचं योगदान लिखित स्वरूपामध्ये, बोलण्याच्या स्वरूपामध्ये, कृतीच्या रूपानं अहिराणीच्या समृद्धीसाठी अहिराणीच्या जतन. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे 1 किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन्स, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311. मोबाईल 94-204-39-111. आनंदोत्सव आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. धुळे शहरातील एकमेव MI कंपनीचे अधिकृत भव्य AC शोरूम सोबत घराला शोभेल असा TV घ्या. तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारा मोबाईल आणि तितकाच आकर्षक लॅपटॉप घ्या. मोबाईलची खरेदी करताना कव्हर आणि गोरिला ग्लास फ्री मिळवा. 1 वर्षाची वॉरंटी देखील मिळवा. MI मोबाईल, TV खरेदीसाठी फायनान्स सुविधा. क्रेडिट आणि डेबिट कार्डावर खरेदी करताना 10% कॅशबॅक मिळवा. बजाज फायनान्स 0% व्याज दरानं. याशिवाय HDB फायनान्शियल सर्व्हिसेस, बजाज फिनसर्व्ह, HDFC बँकेची फायनान्स सुविधा.
त्यासाठी पत्ता लक्षात घ्या, जयहिंद सेज जयहिंद कॉलेज समोर देवपूर धुळे. मोबाईल क्रमांक 88055 20555. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर्वसामान्यपणे महिलांच्या रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण 10 ते 13 ग्रॅम असणं आवश्यक असतं. त्यासाठी आहार विहाराबाबत महिलांना जागृत राहायला हवं. रक्तात हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल अशा महिलांना भोवळ येणे, आळस वाटणे, धाप लागणे असा त्रास होतो. धावपळीच्या काळात महिलांनी आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. महिलेचे आरोग्य चांगले असेल तर कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते असे मत भारत विकास परिषदेच्या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले. देवपुरातील भिडेबागेत महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिन तपासणीचे शिबिर झाले. त्यात अनेक महिलांची तपासणी झाली आणि महिलांचे समुपदेशन देखील करण्यात आले. भारत विकास परिषदेतर्फे सामाजिक दायित्व निभवण्यासाठी भिडेबागेत महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी प्राची शुक्ल, डॉक्टर धनंजय शुक्ल, संदीप गुजराती, रेखा वैद्य, मुरली गुजराती, अनिता बाफना, सुवर्णा जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात सुमारे 50 पेक्षा अधिक महिलांच्या शरीरात असलेल्या रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली. भारत विकास परिषद ही संस्था नियमितपणे सेवाभाव जोपासत काम करीत असते. महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी आणि आरोग्याबाबत तपासणी देण्याचा प्रयत्न हा त्याचाच एक भाग आहे. महिलांच्या शरीरात असलेल्या रक्तात प्रत्येक 100 मिलीलिटर रक्तात किमान 10 ते 13 ग्रॅम हिमोग्लोबिन असणे आवश्यक असते. रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर थकवा येणे, आळस वाटणे, भोवळ येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असण्यासाठी महिलांनी आरोग्याबरोबरच आहार विहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महिलांचे आरोग्य चांगले असेल तरच कुटुंबियाचे आरोग्य चांगले राहते अशी सूचना यावेळी डॉक्टर प्राची शुक्ल यांनी केली. भिडेबाग परिसरातील अनेक महिलांनी या शिबिरात हिमोग्लोबिनची चाचणी करून घेत आरोग्य आणि आहार विहाराबाबत माहिती घेतली. वनवासी कल्याण आश्रमामध्ये जवळपास 20 ते 25 महिला मुलींचं हिमोग्लोबिन चेकअप केलेलं आहे. भारत विकास परिषद ही अतिशय ही संघाचं राईट विंग म्हणून याला म्हणतात. स्वामी विवेकानंद यांच्या आदर्श विचारांवरती चालणारी ही संस्था आहे. भारतभरामध्ये 1430 त्याच्या शाखा आहेत आणि अतिशय उत्तमरित्या सर्व लोकांसाठी, गरीब झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांसाठी वगैरे, किंवा विकलांग लोक, किंवा ज्यांना काहीतरी त्रास आहे अशा लोकांसाठी ही भारत विकास परिषद सतत नेहमी कार्यरत असते. धुळे शहरातील नई उम्मेद ही संस्था सामाजिक दायित्व जोपासत अनेक उपक्रम राबवत असते. महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. नॅशनल उर्दू हायस्कूल शेजारील समाज मंदिरात आरोग्य तपासणी शिबिर घेऊन त्यात सुमारे 400 महिलांच्या आरोग्याची तपासणी करून मोफत गोळ्या औषधी देण्यात आल्या. कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांना बेरोजगार व्हावे लागले, त्यामुळे कष्टकऱ्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम झाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या सामाजिक आणि आर्थिक बदल पाहता धुळ्यातील नई उमेद एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीतर्फे नॅशनल उर्दू हायस्कूल शेजारी असल्या समाज भवनात रविवारी महिलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्यात सुमारे 400 महिलांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना आवश्यक असलेल्या गोळ्या औषधी देखील मोफत देण्यात आल्या. स्त्रीरोग तज्ज्ञ नोबिन मुनुस खान यांनी आरोग्याची तपासणी केली आणि महिलांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगितले. या शिबिरामुळे शहरातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना मोठा लाभ मिळाला आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी अय्युब खान, इम्रान खान, शहाबुद्दीन शेख, नईम शेख, कमर अहमद, जब्बर शेख, असिरुद्दीन शेख यांनी परिश्रम घेतले. के 2 साल से अपना कोरोना काल चल रहा है और इसके अंदर लोगों के काम धंधे वगैरह कुछ नहीं है. बच्चों की जो मतलब ये सलम एरिया है, बच्चों की मतलब हालत बहुत बीमारियों से खराब हो रही है और उसके लिए हम लोगों ने जो शिविर मतलब है मुफ्त शिविर भरवाया है मेडिकल कैंप. पोल्ट्री व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनानं खाद्याच्या किमती नियंत्रित कराव्यात, व्यावसायिकांना अनुदान द्यावं, मका कमी किमतीत उपलब्ध करून द्यावा, शालेय पोषण आहार योजनेत शाळकरी मुलांना अंडी देण्यात यावीत, त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळेल अशा मागण्या उत्तर महाराष्ट्र पोल्ट्री व्यावसायिकांच्या बैठकीत करण्यात आल्या. धुळे शहरातील IMA सभागृहात बैठक झाल्यानंतर शासन दरबारी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात गेल्या 10 वर्षात अनेक तरुण पोल्ट्री व्यवसायाकडे वळलेले आहेत. मध्यंतरी पोल्ट्री व्यवसायाबाबत अनेक गैरसमज पसरवण्यात आले होते.
त्यामुळे अनेक व्यावसायिक अडचणीत आलेत. कोरोना संसर्गाच्या काळात शारीरिक क्षमता चांगली असावी आणि त्यासाठी चिकन अंडी आहारात आली पाहिजे असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे आता चिकन आणि अंड्यांची मागणी वाढलेली आहे. मात्र त्याचवेळी कोंबड्यांचे खाद्य आणि औषधांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. तेव्हा पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने निरनिराळे निर्णय घेणे आवश्यक आहे असा सूर धुळ्यात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. यानंतर संघटनेचे अध्यक्ष विशाल ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष शशिकांत तिसगे, मयूर सनेर, डॉक्टर प्रदीप पवार, उमेश कुवर, कैलास पंजाबी, मनोज बिरारी, सुनील पाटील यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. विशाल ठाकूर यांनी सांगितले की पोल्ट्री व्यवसायाला चालना देणे हे गरजेचे आहे, कारण अनेक तरुण पोल्ट्री व्यवसायाकडे वळलेले असून अनेकांना त्यातून रोजगार मिळतो. कोंबड्यांसाठी कमी दरात मका मिळायला हवा, तयार खाद्यांचे दर कमी झाले पाहिजे, औषधी कमी किमतीत मिळायला हव्यात. शालेय पोषण आहार योजनेत अंड्यांचा समावेश करून पोल्ट्री व्यवसायाला शासन प्रोत्साहन देऊ शकते. संघटनेच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून आम्ही संघटितपणे प्रयत्न करणार आहोत असे विशाल ठाकूर यांनी सांगितले. आणि त्यावेळेस लोकांना कळायला लागलं, परंतु त्या काळामध्ये पोल्ट्री इंडस्ट्रीचं किती प्रमाणात नुकसान झालं होतं हा देखील आता लोकांपर्यंत जाणं महत्वाचं होतं. कारण आपण फक्त अंडी हा एकूण विषय घेऊन पाहिला, त्याच्या मागे फार मोठं काही गोष्टी असतात. काही संस्था किंवा काही लोक असे आहेत की त्याच्या बाबतीमध्ये त्या वेगळे रुमर्स पसरवत असतात, पण त्याचा फटका किती मोठा बसू शकतो हे देखील मानलं. पत्रकार संघटना अध्यक्ष सुनीलमध्ये ज्या काही म्हटलं होतं की अंडीचे भाव चढ उतार या सगळ्या गोष्टी फील्ड मॅनेजमेंट किंवा फील्ड पॉस्टिंग वर असतात. त्याच्यामध्ये बेसिकली मका असेल, सोया असेल, याचे भाव गगनाला भिडलेले होते. त्यानुसार अंड्याची पॉस्टिंग असेल ती कुठल्या गोष्टी त्याच्यात कसत नोट मध्यंतरी कोंबडीवर आलेले आजार ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या संभ्रमावस्थेत होता. परंतु ठीक आहे, नवापूरला बर्थडे वाला होता, तो सगळं जग येत होता, सगळ्या गोष्टी होत्या. आपल्या सुद्धा धुळे जिल्ह्यात कुठल्याही प्रकार न होता, त्याच्या मागचं मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी असतात. अजून काही बातम्या, पण अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, टीव्ही युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-021-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, ऑफिस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-62-237-287. ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवीत धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध. तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब, जेंट्स कपड्यांचं भव्य दालन. नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही. सर्वोत्तम दर्जा,
उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा. महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा. उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी. भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी. सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवित खरेदी करा. जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, सियाराम ड्रेस फक्त 1125 रुपयात. त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे. संपर्क राज थोरात 83-291-96-686, पंकज धात्रक 94-030-85-488. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मुंबई आग्रा महामार्गावरील ह्युंदाई आणि नवकार व्हील्स या शोरूममध्ये शुक्रवारी रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली. शोरूमचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत तिजोरीतील सुमारे 3.5 लाख रुपये चोरून नेले. शहरातील व्यावसायिक चौधरी यांच्या मालकीच्या अन्य एका शोरूममध्ये अशाच पद्धतीची चोरी झाली आहे. तर या शोरूममध्ये 2007 आग लावण्यात आली होती. यापूर्वीच्या दोन्ही घटनांमधील एकही संशयित पोलिसांच्या हाती लागलेला नाही, तेव्हा प्रशासनानं या घटना गांभीर्याने घ्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर शहरातील उद्योजक असलेल्या चौधरी कुटुंबाचे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे शोरूम आहे. या शोरूममध्ये झालेल्या चोरीने चौधरी कुटुंबियांसह अनेक व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. कारण चौधरी कुटुंबियांच्या चारचाकी वाहन विक्रीच्या शोरूमला शुक्रवारी रात्री कटरचा वापर करून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर तिजोरी फोडून त्यातील 3.5 लाख रुपये चोरून नेलेले आहेत. विशेष म्हणजे चोरांचा हा कारनामा शोरूममध्ये असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. यापूर्वी याच कुटुंबियांच्या दुचाकी शोरूममधून चोरी झाली होती. तसेच 2007 या चारचाकी शोरूममध्ये चोरी करताना चोरट्यांनी आग देखील लावली होती. यापूर्वीच्या दोन घटनांचा तपास करीत संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही, याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने या घटनांची गांभीर्याने नोंद घ्यावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. आमच्याकडे आज रात्री सुमारे 2-4 दरम्यान आमच्या शोरूमचं साईडचं जे सर्व्हिस सेंटरचं जे आमचं शटर होतं त्याचा कोंडा तोडण्यात आला. कुलूप तसंच ठेवण्यात आलं. शटर उघडून ते लोक आतमध्ये गेले. दोन लोक आले होते CCTV कॅमेऱ्याच्या हिशोबानं आम्ही ते बघून ते सांगतो आहे. आणि आतमध्ये जाऊन त्यांनी आमच्या कॅशियरची कॅबिन आहे तिथला शटर तोडला आणि त्या शटरचं लॉक तोडला. आणि तिथली जी जाळी असते कॅश काउंटरची ती जाळी त्यांनी तोडली. तिथून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि आमचं जे सेफ होतं तिजोरी ज्याला म्हणतो आपण ते सेफ नटबोल्टातून असं उखाडून ते घेऊन पळून गेले. छत्रपती संभाजी महाराजांचा कार्यकाळ शौर्याचा कार्यकाळ आहे. त्यांच्या जीवनचरित्रातून प्रत्येकाला स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते अशी भावना महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या. संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून नदीकिनारी असलेल्या उद्यानात कार्यक्रम झाला. या ठिकाणी असलेल्या संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अनेकांनी माल्यार्पण करीत अभिवादन केलं. संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून पांझरा किनारी असलेल्या बागेत कार्यक्रम झाला. अनेक अनुयायांनी सर्वप्रथम संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर असलेल्या परिसराची आणि पुतळ्याची स्वच्छता केली. संभाजी महाराजांच्या शौर्याच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, साहेबराव देसाई, युवराज मंडाले, लहू पाटील, हेमंत भडक, श्याम निरगुडे, वीरेंद्र मोरे, विनोद जगताप, चंद्रकांत महाजन, संदीप पाटोळे, प्रदीप जाधव, नितीन पाटील, निंबा मराठे, अर्जुन पाटील, कोमल आभाळे, बाजीराव खैरणार, गुलाबराव भामरे, पवन शिंदे, राजेंद्र मराठे, जगन ताटके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय शिवसेना, मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ अशा विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी हेमंत भडक म्हणाले की शहरात ठिकठिकाणी असलेल्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचे देखभाल आणि सुशोभीकरणाकडे महापालिकेचे लक्ष असायला हवे. दरवेळी संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रम होतो तेव्हा कार्यकर्त्यांना पुतळा परिसराची स्वच्छता करावी लागते.
केवळ राज्याभिषेक दिन, पुण्यतिथी, जयंती यावेळीच राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचे देखभाल होऊ नये. महापालिका प्रशासनानेही देखभाल नियमित केली पाहिजे असे भडक यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी यावेळी आपापल्या भावना व्यक्त केल्या. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, आणि धुळे शहरातील MI कंपनीचं एकमेव शोरूम जयहिंद सेल्स. धुळे महापालिकेतील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या गैरव्यवहारात डॉक्टर महेश मोरे यांच्यासह चौघे 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत. भाषेला विसरणारा संस्कृतीला विसरतो. संस्कार आणि संस्कृतीशिवाय मानवी जीवन परिपूर्ण नाही. खानदेशाच्या इराणी भाषा खूप प्रगल्भ. डॉक्टर सबनीस यांची भावना. महिलांच्या शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण 10-13 ग्रॅम असणं आवश्यक. हिमोग्लोबिन कमी असेल तर भोवळ येण्यासारखे त्रास होतात. तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन. पोल्ट्री व्यवसायाला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी खाद्य आणि औषधांच्या किमती कमी कराव्यात. शालेय पोषण आहार योजनेत अंड्यांचा समावेश करण्याची मागणी. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा कार्यकाळ हा शौर्याचा कार्यकाळ. संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते. याबरोबरच आजचं धुळे TV बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.